प्रथम पुण्यस्मरण लाखो गलाई बांधवांचे आधारस्तंभ शिवप्रताप आणि शालिमार उद्योग समूहाचे संस्थापक तथा ऑल इंडिया गलाई असोसिएशनचे संस्थापक सुवर्णश्री कैलासवासी प्रतापराव शेठ दादा पांडुरंग साळुंखे यांच्या गतस्मृतींना उजाळा देण्यासाठी प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे। तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे। गुरुवार दिनांक 17 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता स्थळ शिवप्रताप बंगलो मुक्काम पोस्ट पारे तालुका खानापूर जिल्हा सांगली शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा। आठवण एका सुवर्ण पर्वाची। शून्यातून विश्व निर्माण करणारे नॅशनल गोल्ड सिल्वर रिफायनरी ज्वेलर्स असोसिएशनचे संस्थापक शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन शिवप्रताप शालिमार उद्योग समूहाचे प्रणेते पारेगावचे सुपुत्र आणि ज्येष्ठ गलाई व्यावसायिक प्रतापशेठ दादा यांचं गेल्या वर्षी निधन झालं। त्यांचं दिनांक 17 ऑक्टोबर 2024 रोजी प्रथम पुण्यस्मरण। त्यानिमित्त या सुवर्ण पर्वाची ही आठवण। आटपाडी मान खटाव तासगाव या दुष्काळी तालुक्यातल्या लोकांना गलाई व्यवसायाच्या निमित्तानं त्यांनी देशभर स्थिर स्थावर केलं। गलाई व्यवसायाचे भीष्माचार्य म्हणून त्यांना ओळखलं जातं। अत्यंत गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला। कठीण परिस्थितीवरती मात करत त्यांनी केरळ राज्यात आपला व्यवसाय सुरू केला आणि नाव लौकिकाला आणला। या व्यवसायाची आणि कार्याची दखल घेऊन त्यास राजमान्यता यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2016 दिली। आपल्याबरोबर आपला दुष्काळी समाज पण सुधारला पाहिजे म्हणून त्यांनी दुष्काळी भागातल्या हजारो कुटुंब या व्यवसायाच्या निमित्तानं काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत उभी केली। त्यांच्या हाताला काम दिलं। परमुलुखात व्यवसाय करत असताना संकटांना तोंड द्यावं लागेल, अन्याय सहन करावा लागेल यासाठी गलाई बांधवांसाठी तमिळनाडू केरळ कार्यक्षेत्र असणारी व्यावसायिकांना एकत्रित करून नॅशनल गोल्ड सिल्वर रिफायनरी ज्वेलर्स असोसिएशन ह्या देशपातळीवरील संस्थेची स्थापना केली। त्याद्वारे गलाई व्यावसायिकांना एकत्रित करून समस्या सोडवण्याचं काम केलं। आपल्या लोकांना आर्थिक पाठबळ मिळावं म्हणून शिवप्रताप मल्टीस्टेट या संस्थेची स्थापना केली, ज्याद्वारे लोकांना त्यांचं आर्थिक गरजा भागवण्याचं काम केलं आणि सोने तारण कर्जातल्या खासगी सावकारांची मक्तेदारी मोडीत काढली। महाराष्ट्र कर्नाटक कार्यक्षेत्र असणारी पश्चिम महाराष्ट्रातली एकमेव संस्था आहे, ज्याची उलाढाल 700 कोटी रुपयांपर्यंत असून सुसज्ज मुख्य कार्यालय आणि 23 शाखांद्वारे व्यवसाय चालतो। शेतकऱ्यांना कमी दरात खतं बी बियाणं अवजारं मिळावीत, योग्य मार्गदर्शन मिळावं म्हणून शिवप्रताप ॲग्रोटेक फार्मर्स प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली। आपल्या संपूर्ण जीवनात आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेनं त्यांनी काम केलं। भागातील मंदिरं उभारणी असू दे, सामाजिक मंदिरं असू देत, ते उभारणीसाठी मोलाचं सहकार्य केलं। प्रत्येक वर्षी मोठं महाआरोग्य शिबिर घेऊन रुग्णांना मोफत तपासणी उपचार आणि शस्त्रक्रिया मोफत करून दिलं। दुष्काळाच्या काळात चारा छावण्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचं वाटप चारा वाटप मोठ्या प्रमाणात करत असत। कोरोनाच्या महाभयंकर संकटात त्यांनी आपल्या शिवप्रताप मानव कल्याण ट्रस्टच्या माध्यमातून अन्नधान्य वाटप औषध गोळ्यांचं वाटप मास्क वाटप हे मोठ्या प्रमाणात केलं होतं। आशा सेविकांना कोरोना काळात मदत म्हणून 4000 रुपये इतकं मानधन दिलं होतं। अशा या परोपकारी दूरदृष्टी असणारं अजात शत्रू असणारं व्यक्तीचं प्रथम पुण्यस्मरण, त्यानिमित्तानं त्रिवार अभिवादन। त्यानिमित्तानं त्रिवार अभिवादन।